आणि हायच्या कॅबिनेटच्या उपरांत जी डिसिजन कॅबिनेटाक झाली ती तुमच्या मुखार दवरता. सगळ्यात पहिले कॅबिनेट डिसिजन प्लॅन फॉर द एक्स पोस्ट फॅक्टो अप्रुव्हल फॉर द एक्सटेन्शन ऑफ सर्व्हिसीस ऑफ महेश वेंगुर्लेकर, प्रिन्सिपल ऑफ गोवा आर्ट कॉलेज फालतिनो पणजे. हाका एक्सटेन्शन दिल्लें आसा एका वर्सा खातीर टील द नेक्स्ट पोस्ट फील करी सर. Agenda item, there is a shifting of the 160 square meter of the land for the adjacent acquired land. He PWD che ami sewage pump galpa khatir actually je land getlele titur shift kela mhanje tani willingness dilo ki dusre kade tisar land feasible nashile, so that the land shift kela ta clear karpak jay ashile title mhanun to vishay. Next is the Deen Dayal Panchayat Raj Infrastructure Golden Jubilee Scheme. Haga pahili 2 crore patale, so that we have shifted to the 3 crores of rupees. Regularization of the data entry operator on the contract basis in ITG department in the DSLR. Hanga regularization karpacho item ashilo, so that regularization appointment dilli asa. Taja upran okay, Goa panchayat in a panchayat area. Jo kai panchayat area je building amendment ashilo ti tur thodasha amendment je asa he panchayat raj act an kelle asa. Table agenda. There is a proposed amendment of Goa Town and Country Planning Act 1974. Mining related ki asale, tar minor minerals asa hanka janna clearance hai patta hanka TCP kade vicha patta le. Tar tita doni act ani amka changes karche patta karan lease je asa ki town and country planning acha hatutlan tanka ease of doing the business acha sakel hanga sar amendment kala asa tanka bahar kadlele asa. Once it is decided lease, that mining department will reject. Proposal for the rejection of the recommendation made by the amusement. It is an code order dilli taja bahar amusement and ek recommendation dille te reject kelle asa. There is an the Indian Stamp Goa Amendment Bill for 2020 from 20 rupees for ordinance ashilo ta bilan convert karpa khatir adilla asa. सो गोवा वेल्यू एडेड टॅक्स परत असं जसं हो ऑर्डिनन्स आशिल्लो तो अमेंडमेंट करता हाडिल्लो आसा. त्याच्या उपरांत प्रपोजल फॉर द अमेंडमेंट ऑफ द कोड फ्री एक्ट 1870, इट इज अगेन अमेंडमेंट ऑर्डिनन्स आशिल्लो हे करपाक वयतलो. एक्स पोस्ट फॅक्टो अप्रुव्हल फॉर द पर्चेज ऑफ इन डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसीस फॉर द कोविड, डिफरंट कोविडच्या हेच्या अंतर्गत वेगवेगळे पर्चेस करपा खातीर परमिशन घेतलेली आसा. ताज्या उपरांत हायचे अप्रुव्हल आमी नर्सिंग आयसीयू नर्सिंग स्टाफ आनी एडिशनल आनी लॅब टॅक्निशियन स्पेशली फॉर द कोविडा खातीर आमी नवीन आयसीयूंत काम करपी नर्सीस आनी पॅथोलॅब DMLT हांकां आनीक रिक्रूट करपाचे जे परमिशन जे आसा. 30 नर्सीस आनी आय थिंक 10 लॅब टॅक्निशियन 10 गाय 20 एक्झॅक्टली फिगर म्हणजे लक्षात येईल. हय हय, इट इज ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस, टोटली ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस. चेर कोविड पर्चेस एकूच मिनिट हा 60,99,000 किट्स आता बाकीचे सगळे स्पेशली विथ द किट्स आमकां कंटिन्युअसली किट्स आनी 95 मास्क किट्स चड प्रमाणान टेस्ट करपा खातीर लागता ते खरेदी करपा खातीर. कोविडाच्या बाबतीत सांगपाचे झाले जाल्यार कालचे 3 डेथ तुमकां खबर आसा. परत एकदा की 2 हे ब्रॉड डेथ आशिल्ले म्हणजे तुमच्यो डेड बॉडी हाडले उपरांत गोवा. परत एकदा सांगता की गोंय राज्यानूच फक्त डेड बॉडी सुद्दां जर चुकून खंयच्या हॉस्पिटलांत जर आतां आयली जाल्यार तिका गोवा मेडिकल कॉलेजीन धाडली वता, तिचो थ्रोट स्वॅब घेतलो वता आनी टेस्टींग केले वता. दोनूय बी 3 डेथ आशिल्ल्यो तितूंतल्यो दोनूय डेड बॉडी हाडलेल्यो तांचो मागीर कन्फर्म करपा खातीर थ्रोट स्वॅब काडलो आनी ताज्या उपरांत ते कन्फर्म जाले की ते कोवीड पॉझिटिव्ह आशिल्ले म्हणून. आनी तिसरी डेथ जी जाली म्हणजे यंग भुरग्याची, तो किडनी फेल्युअर पेशंट आशिल्लो. म्हणजे कोमॉर्बीड कंडिशन ज्यांची ज्यांची आसा तांच्यांनी खूप काळजी घेवप हे गरजेचे आसा. कारण कोमॉर्बीड कंडिशन ज्यांची इम्युनिटी कमी आसा तांकां चड प्रमाणांत सफर जाता हे आमच्या लक्षांत येवपाक जाय. त्या खातीर आयजूय बी आमी कोमॉर्बीड कंडिशना खातीर
जास्त काळजी घेवप गरजेचे. ऍक्टिव्ह केसीस कालच्या रिपोर्टा प्रमाणे इट इज 1552, रिकवर्ड केसीस 2449, एंड ऑल टुगेदर केसीस इज 4027. आतापर्यंत 1,11,296 जणांक टेस्ट केले, म्हणजे गोयच्या 15 लाख पॉप्युलेशनातले आम्ही जवळपास 1,11,000 जणांक टेस्ट केले. ही खूप व्हडली गजाल असा तसे पळोवंक वचत जाल्यार, आणि आयजूय बी कंटिन्युअसली टेस्टिंग हे सुरू असा. वेगवेगळे कडे कंटेनमेंट झोन, वेगवेगळे कडे आयसोलेशन्स हे सुरू असा. वेगवेगळ्या पी एच सी रिलेटेड आम्ही आता मार्किंग करताना आमकां पी एच सी रिलेटेड इतक्याकूच करता, कारण ती प्रायमरी हेल्थ सेंटर या त्या पेशंटातली किंवा त्या कंटेनमेंट झोनातली कंटिन्युअस काळजी घेता. तुम्ही पहिला असतले की आमचे मेडिकल बुलेटिन आता पी एच सी प्रायमरी हेल्थ सेंटर किंवा कम्युनिटी हेल्थ सेंटर रिलेटेड केसीस सुद्धा ज्यो असा पळय न्ही, त्यो ताज्या रिलेटेड ज्यो असा त्यो आम्ही ताज्या अनुसार दिता, कारण कन्सर्न मेडिकल ऑफिसर्स हे डील करता. ऍक्च्युली इट इज ज्यांच्याकडे हांवें कलेक्टराकडे उलयलो, हांवें ताका सांगलें इट इज नॉट अ कंपलसरी, फक्त आरोग्य सेतू ज्याच्या कडेन मोबायल आसा तेणी कंपलसरी डावनलोड करचो, जेणे करून चडान चड लोकांनी आरोग्य सेतू डावनलोड करपाक जाय. म्हणून हाजो अर्थ ज्याच्या कडेन स्मार्टफोन ना किंवा ज्याच्या कडेन फोन ना ताका कलेक्टरान एंट्री मेळची ना असो चुकीचो अर्थ लावन घेवचो न्ही. हे पहिलीच असं हा कलेक्टराकडे उलयलो, त्यांनी सांगला फक्त स्मार्टफोन असा ताका आम्ही कंपलसरी करतो असं म्हटलं. खरं म्हणजे गोयांत सगळे एड्युकेटेड लोक असा, आमच्या सगळ्यांकडे मॅक्झिमम लोकांकडे स्मार्टफोन वापरता, आणि तरी सुद्धा आम्ही आरोग्य सेतू डाउनलोड करून घेईना. म्हाका दिसता आम्ही आरोग्य सेतू डाउनलोड करून घेवप आणि त्याचं ब्ल्यूटूथ ऑन दवरप हे गरजेचे, जेणेपासून आपणही सेफ उरता आणि जो पॉझिटिव्ह असा तोय सेफ उरता. त्या खातीर त्यांनी हेजो अर्थ असो न्ही की कोणाक साऊथ गोवा कलेक्टरान वचनापासून आडयला असो अर्थ ना. ओके, थँक्यू. हा, क्लाफेसो डायस हाजी तब्येत खूप बरी असा. हा आज सुद्धा सकाळी आज तो इन्चार्ज डॉक्टर विराज असा खांडेपारकर हांच्याकडे हा पर्सनली उलयला, त्यांना आयसीयूतल्या बाहेरही हाडले आणि त्यांना आता आयटीयून दिलं, म्हणजे इट इज अन इंटेन्सिव्ह. हय, इट इज आता फक्त इतकेच असा की ज्या नॉर्मल हा अजूनही ऑक्सिजन त्यांना घेऊचं पडता, अजून खूप दिस हे उरल्या कारण विकनेस असा त्यांना. खबर ना म्हाका. हय, 3 दिसांचो पहिलो लॉकडाऊन आशिल्लो, शुक्रार शेनवार आणि आयतार. खूप मोठ्या प्रमाणात 3 दिसांच्या लॉकडाऊनचे लोकांनी पालन केले, लोकांनी सहकार्य केले, आणि आता एक तसं परत एकदा म्हणजे बरो इम्पॅक्ट लोकांचेरूय झालो की आम्ही जर घरात रावत जाल्यार आम्ही पैस राहूक शकता, हा जो इम्पॅक्ट लोकांचे एकंदर दिसून आयलो. आणि रातचे 8 पासून सकाळी 6 पर्यंत आम्ही 10 ऑगस्ट पर्यंत जो जनता कर्फ्यू लागू केला, कंपॅरिझन विथ द पहिलीचे जे ट्राफिक आणि हे जे असतले ते ड्रॉप जाऊन आता गरज असलेलाच घरा बाहेर सरताना दिसता. आम्ही पळयता की ट्राफिक फ्लो जो असा रातचो ड्रॉप जाऊन 20% आयला, म्हणजे नाईट शिफ्टीक वचपी किंवा एमर्जन्सी असपी हे लोक बाहेर भोवताना दिसता, अदरवाईज बेस्ट लोक बाहेर भोवताना दिसना. आम्ही एक्सटेन्शन करून फक्त मारमागोवा तालुक्यात परत 4 दिस म्हटलं, सोमार, मंगळवार, बुधवार आणि ब्रेस्तार, फाल्या सांजे म्हणजे परवा सकाळी एकंदर तसं पळोवंक वचत जाल्यार सोंपता. पण थंयसरलो ट्राफिक मोमेंट थोडोसो चड असलो, कारण थोडेशे लोक आम्ही इंडस्ट्रीज आणि बाकीच्या सगळीकडे अलाव केल्या कारणान थंयसर ट्राफिक मोमेंट मोठ्या प्रमाणात असलो. बट लोकांच्या मदीं जागृताय अजूनही खूप जावपाक जाय, हो त्या खातीर मारमागोवा तालुक्यात सगळ्यात जर आम्ही कंपॅरिझन जर करीत जाल्यार त्या तालुक्यात केसीस चड आशिल्लो, म्हणून कंटिन्यू केलं. अजून तरी डिसिजन ना, अजून तरी डिसिजन ना. हांव जे जे पॉझिटिव्ह जाऊन रिकवर झाले त्यांच्यानी प्लाझ्मा डोनेशना खातीर फुडे येऊक जाय. आम्ही जे जो कंडिशन्स असा म्हणजे तो कोमॉर्बिड कंडिशन असपाक जायना, 18-60 एज ग्रुपान असपाक जाय, त्याका डायबिटीजनी कसलेच बाकीचे दुयेंत असपाक जायना, तो हेल्दी असपाक जाय. आफ्टर द रिकवर 14 डेज त्यांनी कोणी आणि आमच्याकडे जे नवीन मशीन हाडला तातूंतल्यान ब्लड बाहेर घेतल्या उपरांत फक्त प्लाझ्मा रिमूव्ह केला होता आणि ब्लड परत पुश केला होता. त्या खातीर प्लाझ्मा डोनेट करपा खातीर कोणीच भिवचे न्ही. म्हाका दिसता जो जो रिकवर झाला 14 डेज रिकवरीच्या उपरांत
बाकीच्या लोकां खातीर प्लाज्मा डोनेट करपा खातीर फुडें येवचें. हांव सगळ्या जाणांक सांगता, कारण आमकां बाकीच्या लोकांक जर हेल्प करपाक जाय आसत जाल्यार फुडें येवपाची गरज आसा. अजून तरी स्कूल रिस्टार्टाचेर कांयच डिसिजन ना. हय, आतां एक गजाल आसा, कशें आसा, कोमॉर्बीड कंडिशन्स आसतले पेशंट हे गोंयभर आसतले. स्वता त्यांच्या घरच्यांनी त्यांची काळजी घेवपाक जाय आनी तांच्यांनी त्यांची काळजी घेवपाक जाय. आमी जर म्हणटा की कोमॉर्बीड कंडिशन आसलेल्या पेशंटांची आमी सगळ्यांची काळजी घेवन सरकार त्यांच्या घरा कडेन वचूंक शकना. बट आमी वेळच्या वेळी जे अनाऊंस करता, वेळच्या वेळी जे सांगता की आपल्या घरात जर तशा पद्धतीचो कोण आसत जाल्यार त्यांच्यांनी प्रिकॉशन्स घेवप ही गरजेची आसा. आमी त्या पद्धतीन म्हणजे अवेअरनेसूय मोठ्या प्रमाणात केला. आणि वयल्यान हांव मुद्दामून सांगता की जो जो कंटेनमेंट झोन आसा आमी प्रिफरन्स दिता कोमॉर्बीड कंडिशन असलेल्यान बेगिनात बेगीन टेस्ट करून घेवची आणि त्यांनी बाकीची प्रिकॉशन्स घेवची. त्याच बरोबर की इम्युनिटी बुस्टर डोस जो आमी डिस्ट्रीब्यूट केला, मागीर ती जावं आयुषची मेडिसिन्स आयुर्वेदीक असतली होमिओपॅथीक असतली ती त्यांच्यानी सगळ्यांनी घेवची, जेणे करून त्याचे काही बरे रिझल्ट सुद्धा जे असा पहिले हे आमकां खूप कडे दिसून आयल्या. पुराय देशभर आणि एमएचएची गाईडलाईन आणि आयसीएमआर हाज्या अनुसार ऑप्शन असा की असिम्प्टोमॅटिक पेशंटान आपण होम क्वारंटाईन रावचे आणि पुराय देशभर ही एसओपी फॉलो केली वता. पुराय देशभर अजूनही गोयात आम्ही फॉलो करूंक ना, बट आम्ही आयजूय डिस्कशन झालं ताजेर की होम क्वारंटाईन ही एसओपी जी असा जो विलिंगली आहा, जो स्वतः तयार असा, ओके, ज्याच्या घरात ह्यो सगळ्यो फॅसिलिटीज असा, म्हणजे ज्याच्या घरात सेपरेट बेडरूम असा, सेपरेट अटॅच टॉयलेट असा, आणि जो स्वतः आपल्या म्हणजे आपण आपली काळजी घेऊक शकता, म्हणजे ऑक्सिमीटर आपल्याकडे दवरतलो किंवा आपण आपले बाकीचे सगळे पॅरामीटर्स जे असा हे आपण चेक करून कन्सर्न सांगू शकता की गव्हर्नमेंट रेडी असा, बट त्यांनी परमिशन घेवचे पडटले त्या खातीर फक्त की डेप्युटी कलेक्टराक त्यांनी ऑनलाईन म्हणजे पॉझिटिव्ह मेळना फुडें एक ऍप्लिकेशन धाडचे पडटले. आय एम विलिंगली फॉर माय होम क्वारंटाईन असिम्प्टोमॅटिक असा त्याच्या घराकडे ह्यो फॅसिलिटीज असा काय ना त्यो कलेक्टर ऑफिसातल्यान वचून फक्त जे कोण तरी बेसिकली भायल्यान चौकशी करतलो आणि त्याच्या उपरांत जे गव्हर्नमेंट इज रेडी. बट परत कशें आसा, लोक उलोवपाक मेकळे जातले, टिका करपाक खूप सोपी असा पॉझिटिव्ह पेशंटांक आता घरातकडे दवरूंक लागल्या म्हणून. इट इज अप टू द असिम्प्टोमॅटिक पेशंट. जो कोण असिम्प्टोमॅटिक असा किंवा एखाद्या घरातले पाच जण एखाद्या घरात सेपरेट रावतात आणि पाचवी जण जर पॉझिटिव्ह आले जाल्यार ते पाचवी जण वचून हॉस्पिटलात राहण्यात काय अर्थ ना, कारण घरानूच राहून आपली काळजी ते आपले जेवण हे त्याचं, कारण ते असिम्प्टोमॅटिक असा त्याच्या ती कसलीच लक्षणं नसतात. म्हणून ते घरात राहून आपली काळजी खूप बऱ्या रितीन घेऊ शकता. म्हाका दिसता परिसरात रावपी लोकांनी सुद्धा सहकार्य करप हे गरजेचे असा. आयज काल आम्ही एकामेकांक कोविड झाला म्हणजे ते काय वेगळ्या नजरेन पळोवपाची गरज ना असे म्हाका दिसता. त्या खातीर समेस्त सगळ्या गोयकारांनी म्हणजे अशा पद्धतीच्या कोविड पॉझिटिव्ह असतलो कंटेनमेंट झोनात असतले त्यांच्याकडे दुय्यम नजरेत कोणी पळोवचे न्ही, कारण आपण जर घरात पूर्ण फॅमिली जर पॉझिटिव्ह झाला घरात राहून असत जाल्यार गव्हर्नमेंट रेडी असा परमिशन देऊन त्यांच्यानी परमिशनांक बरोवचे परमिशन दितले. आम्ही टुलीप जे असा ज्यांच्याकडे पेशंट्स पहिले पॉझिटिव्ह मेळ्ळे ती कंपनी बंद केल्या थोड्यात, म्हणजे जितके दिसा खातीर आमकां शक्य आता तरी सांगले 14 दिसा खातीर पहिली बंद केल्या. त्यांच्या भितर 130 किलो तरी मेळ्ळे. बाकीच्यो फार्मास्युटिकल कंपनी आणि अदर कंपनी ते स्ट्रिक्टली आपले सगळे प्रोटोकॉल फॉलो करता आणि त्याच्या उपरांत म्हाका दिसता एकही कंपनीन त्याच्या उपरांत कोणूच अजून पॉझिटिव्ह मिळवूंक ना. कंटिन्युअसली आमचे FDA डायरेक्टर्स आणि लेबर कमिशनर हे त्यांच्याकडे मॉनिटर करीत असा. त्यांची एक मिटींग विथ फाटल्या दिसांनी FDA सेक्रेटरी यांच्याकडे झाली की त्यांच्यानी स्ट्रिक्टली आपले नॉर्म्स जे असा हे फॉलो करचे म्हणून. हय, जुवारी त्यांच्यानी केसीस मेळ्या म्हणजे त्यांच्यानी लेबरांक आफयल्ले आणि पहिलीच त्यांच्यानी टेस्ट केले. टेस्ट केल्या उपरांत म्हणजे भितर वचूकच नसले ते भितर कंपनीत घेवच्या पहिली ते त्यांना पॉझिटिव्ह मेळ्ळे. पॉझिटिव्ह मेळ्या उपरांत त्यांच्यानी वेगळी क्वारंटाईन फॅसिलिटीज दिल्या, ती गव्हर्नमेंट मॉनिटर करता, त्यांच्यानी फॅसिलिटीज अवेलेबल करून दिल्या. आता
फिशरीज डिपार्टमेंट काळजी घेतली त्याचे. सर डेंजरस बिल्डिंग आर पेंडिंग प्रॉपर्टीज आणि खूप घर कॉलेज सो मेयर अँड कलेक्टर सो दे डजंट हॅव दॅट पॉवर नॉट ओनली इन पेंजिंग बट ऑल्सो इन वास्को देर आर सो मेनी डेंजरस बिल्डिंग बट पडून लागला आणि त्यांचं ओनर्स ना. हा चेक करपाला येतात कलेक्टर हय एंटीजेन टेस्ट आणि अँटीबॉडी टेस्ट हे वेगवेगळे दोन तरेचे प्रकार असा. अँटीजेन टेस्ट जी असा ही आम्ही कदाच म्हणजे फाल्यांच्यान सुरू करपाचे जे ट्रॅव्हलर असतात भायरसून येतात त्यांच्या खातीर कारण क्विक टेस्ट जावप गरजेचे असा आणि आयच्या कडेन हांवें रिव्ह्यू घेतल्या उपरांत भायरसून कंटिन्युअसली एक 400-500 लोक अजूनही येतात त्यांच्या भितरले 2-3 किंवा मॅक्झिमम टू मॅक्झिमम 5 बीन पॉझिटिव्ह मेळटा बट ते रोखडेच क्वारंटाईन करून बीन आपली ट्रिटमेंट घेतात. त्या खातीर भायरसून येवपी ट्रॅव्हलर जे असा त्यांच्या खातीर अँटीजेन टेस्ट आम्ही फाल्यांच्यान इंट्रोड्यूस करपाचो विषय असा. अँटीबॉडी टेस्ट म्हणजे त्यांच्या मध्ये अँटीबॉडी झाल्यो काय ना हे करपा खातीर आम्ही मांगूर हिल हंगासर आयच्यान अँटीबॉडी टेस्ट जो असा तो आयच्यान सुरू करता. जवळपास त्याचेय आम्ही मोर दॅन 500 किट्स हे आमच्याकडे अवेलेबल असा. पहिली सगळ्यात पहिल्यान पहिली छोटा मांगूर हातूर ते आज केल्यो वयतल्यो. आमचो आमदार बाब कार्लूस आल्मेदा ताणी इनिशिएटिव्ह घेतल्या आणि थंय सगळ्यात पहिली कर म्हटलं इवन दो त्यांनी म्हटलं की एकदा आम्ही अँटीबॉडी टेस्ट केल्या उपरांत आम्ही थंयसले लोक जे असा आमचे प्लाझ्मा डोनेट करपाकूय बी फुडें येवपा खातीर तयार आसा. त्यांनी कालूच म्हाका फोन करून आमच्याकडे अँटीबायोटिक टेस्ट अँटीबॉडी टेस्ट करात सॉरी आणि आमचे खुबशे जण भुरगे जे जर चुकून अँटीबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आले तर दे आर रेडी फॉर द डोनेशन. गोवा गव्हर्नमेंटानी सर्क्युलर काढलो काल सांचो.